ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगता समाजाच्या सेवेसाठी अहोरात्र झटणाऱ्या स्मशान सेवेकऱ्यांना दिवाळी फराळ, सुगंधी तेल, उटणे, साबण भेट देऊन संभाजी आरमारनं दिवाळीची सुरुवात केली. शहरातील सर्व स्मशानभूमीत अशा प्रकारे निरपेक्ष सेवा बजावणाऱ्या दुर्लक्षित सेवेकरी कुटुंबाची दिवाळी देखील गोड व्हावी म्हणून संभाजी आरमार मागील अनेक वर्षापासून दिवाळीची सुरुवात या कुटुंबांना फराळ आणि अन्य साहित्य भेट देऊन करत आहे. मोदी स्मशानभूमी येथे संभाजी आरमारचे संस्थापक श्रीकांत डांगे, अभियंता पथसंस्थेचे संचालक उपअभियंता सतीश भोसले, प्रकाश हंजगे, विठ्ठल सलगर यांच्या हस्ते कुमार डोलारे, छोटू सुंदोळकर, नागुबाई डोलारे, मल्लेश घंटे, निर्मलम्मा सगले, शांतम्मा सगले, बिल्ला डोलारे आदी सेवेकरी बांधवांना ही भेट देण्यात आली. यावेळी संभाजी आरमारचे कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे, जिल्हा प्रमुख गजानन जमदाडे, संपर्क प्रमुख सागर संगवे, उपशहर प्रमुख निलेश देवकते, विद्यार्थी प्रमुख सोमनाथ मस्के, कार्यालय प्रमुख सुधाकर करणकोट, राजू रच्चा, सागर दासी, संगप्पा म्याकल, राजू आखाडे, व्यंकटेश मद्राल, सचिन भाजगीकर, द्वारकेश बबलादिकर आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. कर्मचारी आणि आमची इथला डोलारे आणि संद्रोकर परिवारावर होतीने संभाजी आरमाराची, डांगे सरांची आणि वाघमडे सरांची, त्यांची कार्यकर्त्यांची मी फार आभारी आहे. दरवर्षी मी आपल्या इथं सेवा, आपल्या इथं दिवाळीची फराळ म्हणून आम्हाला देतेच आणि आतापर्यंत कोणी असं आम्हाला कोणी विचारले नाहीत की बाबा ही लोकं इथं मैत्री करतात, या लोकांना कधी आपण सेवासाठी काय तर करो याशी काही लोक असं मी केले नाहीत. आणि हा 13 वर्ष झाले हे लोक स्थापन केले, 14 वर्ष आणि 1 वर्षातच मशी मोदी मशानभूमीची पहिला स्थापन केले तिने की गोरगरिबांना आपण पहिला आपण दिवाळीची भेट देऊ या म्हणून 13 वर्ष झाले. आता ही हाती घेतलेली कामं हे वाघमाडे सर आणि डांगे सर बापू यांनी जे आज आम्हाला जे दरवर्षीप्रमाणे आठवण करून आणि देतात आणि आठवण करून आम्हाला एक विचित्र नाव ठेवलेत की मोदी मशानभूमीची लोक सेवा चांगले करतात म्हणून आम्हाला येऊन सत्कार करून आमची फराळ देतात, आमची परिवाराची विचारपोच करतात आणि अडचणी आमची सामान वगैरे काय कमी पडलं की टिकाव समजा कधी शेवाळ समजा काही माहितीचे काय अडचणी असली तर सांगा म्हणून आम्हाला अडचणी दूर करतात डांगे सर आणि वाघमडे सर यांची आम्ही किती कौतुक केले तर कमी आहे. आता इथं परवाच गेले 31 तारखेला आपले नगरसेवक इथलं उद्घाटन केले, ते भूमिपूजन केले महापौरच्या हस्ते. आता हे लोकंसुद्धा आता आमच्याकडे लक्ष देणारच आहेत आणि इथं आपले इथं नगरसेवक लोक बी भरपूर आहेत इथं सगळेजण लक्ष दिलं तर आणि डांगेसारखं किंवा आपले वाघमळे सरासारखं की मनावर घेऊन आमची एक आमच्याकडे लक्ष द्यावं असं आमच्या नम्र विनंती आहे. एवढं म्हणून मी धन्यवाद. जय हिंद. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील संभाजी आरमारच्या वतीनं सोलापूर शहरातील जेवढ्या स्मशानभूमी आहेत या स्मशानभूमीमध्ये स्मशान सेवेकरी जी सेवा बजावतात त्या आमच्या सेवेकरी बंधू भगिनींसाठी दिवाळी फराळाची भेट देऊन दिवाळीची सुरुवात करण्यात आलेली आहे. मागील अनेक वर्षापासून संभाजी आरमार स्मशान सेवेकऱ्यांसमवेत दिवाळी साजरी करत असते, कारण ही स्मशान सेवेकरी समाजातील असा घटक आहे की ज्या ठिकाणी त्यांची सेवा अतिशय अनमोल अशी आहे. आपले नातेवाईक देखील आपला जवळचा नातेवाईक मिळाल्यानंतर बॉडीला हात लावायला तयार नसतात अशा ठिकाणी हे स्मशान सेवेकरी वर्षानुवर्ष ऊन पावसाची तमा न बाळगता सणवार न बघता स्मशानामध्ये सेवा बजावत आहेत. अशा सेवेकऱ्यांमुळे समाजामध्ये एकोपा टिकून आहे. त्यामुळे संभाजी आरमार अनेक वर्षापासून या सेवेकऱ्यांसोबत दिवाळी साजरी करत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ्यांना आदेश दिला होता की वंचितांना आधार द्या, समाजातील कष्टकरी वर्गाला प्रतिष्ठा मिळवून द्या आणि संभाजी आरमार शिवरायांच्या आदेशाप्रमाणे काम करणारी संघटना आहे. शिवरायांचा आदेश प्रमाण मानून वाटचाल करणारी संघटना आहे. येणाऱ्या काळात देखील संभाजी आरमार अशाच पद्धतीनं सर्वसामान्य कष्टकरी बांधवांना प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी काम करत राहील.
आमच्या स्मशान सेवेकरी बांधवांना आणि सोलापूर शहरवासियांना संभाजी आरमारच्या वतीने दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा। संभाजी आरमारच्या वतीने स्मशानातील सेवेकऱ्यांसाठी फराळीचे वाटप करण्यात येत आहे, भेट म्हणून देण्यात येत आहे। संभाजी आरमार गेल्या 13 वर्षापासून स्मशानभूमीतील सेवेकऱ्यांना एक दिवाळीची भेट म्हणून संभाजी आरमारचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते दिवाळीचा फराळ म्हणून भेट देतात आणि तिथून सर्वांची दिवाळी चालू होते। हे नित्यनियमाने ज्या पद्धतीने संभाजी आरमार करत आहे आजपर्यंत त्याच्याकडून आपण जी अपेक्षा होती होता त्यांना एक भेट म्हणून दिवाळीचं फराळ वाटप करतो।